रविवार को अश्नी थाना अंतर्गत पारिवारिक कलह के चलते अपने परिवार से अलग रह रहे पिता ने अपने ही बेटे के घर को आग लगाने का मामला सामने आया था, जिस पर कार्रवाई करते हुए अश्नी पुलिस ने आरोपी पिता को गिरफ्तार करने में यश प्राप्त किया। मिली जानकारी के अनुसार घरेलू झगड़ों के चलते अपने परिवार से अलग रह रहे पिता ने बेटे के घर में आग लगा दी। समय रहते घटना का पता चलने से आग ज्यादा फैली नहीं। पुलिस ने मामला दर्ज कर शताब्दी चौक निवासी अरुण राव डोमा गडलिंग को गिरफ्तार कर लिया। अरुण की अपनी पत्नी और परिवार से नहीं बनती थी, यही कारण था कि पिछले कुछ वर्षों से वह बगल में ही अपने रिश्तेदारों के साथ रहता था। रविवार की शाम अरुण ने जमकर शराब पी। बेटा प्रशांत अपनी माँ और बहन के साथ पवार सभागृह में आयोजित कार्यक्रम में हिस्सा लेने गया था। इसी दौरान अरुण ने घर के दरवाजे पर आग लगा दी। जानकारी मिलते ही प्रशांत घर पे लौट गया, मामले की शिकायत पुलिस से की। इस संदर्भ में अधिक जानकारी अजनी पुलिस थाना की पुलिस निरीक्षक शुभांगी देशमुख इन्होंने दी। परवाची घटना अशी आहे की पती पत्नी हे जे आहेत ते फिर्यादींचे आई वडील आहेत आणि ते लोक फिर्यादींचे आई वडील मागील 5 वर्षांपासून एकमेकांपासून विभक्त राहतात आहे, जवळजवळच राहतात पण विभक्त राहतात, वेगवेगळ्या ठिकाणी राहतात। हे जे फिर्यादी आहेत त्यांची बहीण आणि त्यांची आई असे हे लोक रमाबाई जयंतीच्या कार्यक्रमानिमित्त बाहेर गेलेले होते, घराला लॉक होतं। त्यावेळेस आरोपी हा जो त्या फिर्यादीचे वडील आहेत त्या कार्यक्रमात जाऊन त्यांनी तिथे पण गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता, तिथे ते सफल होऊ शकले नाही, त्याचा राग त्यांच्या मनात होता आरोपीच्या। आणि त्या आरोपीने मग जिथे फिर्यादी आणि त्यांची आई आणि बहीण राहते त्या घर जे बाहेरनं लॉक होतं तर त्या घरासमोर फर्निचर जाळलं, म्हणजे हेतुपुरस्सर जाळलं या हेतूने की ते घर जळावं आणि त्याच्यातच त्या घराचं दार आणि मीटर वगैरे जळलेलं आहे। आणि तशी तक्रार आम्हाला प्राप्त होताच आणि शेजाऱ्यांनी ह्याची सूचना त्या फिर्यादी जे कार्यक्रमात होते त्यांना दिलेली आहे। त्याच्यानंतर जेव्हा ते तक्रार झाल्या त्यांची तक्रार घेऊन आणि गुन्हा 435 आणि 436 प्रमाणे दाखल केलेला आहे। इस बारे में जब फिर्यादी से पूछा गया तो उन्होंने मदद की गुहार लगाई, साथ ही इस बारे में अधिक जानकारी दी। माझे नाव प्रशांत गडलिंग, मी प्लॉट नंबर 51 शताब्दी नगर इथे राहतो। 7 फरवरीला सामाजिक कार्यामध्ये गेलेलो होतो आम्ही कार्यक्रमामध्ये, तर तिथे गेल्यावरती आम्हाला फोन आलेला की तुमच्या घराला आग लावलेला आहे। तर आम्ही इथे येऊन बघतो तर घराला पूर्णपणे आग लागलेली होती आणि काही मुलं होते इथे माझे मित्र वगैरे, ते पाणी टाकण्याचा प्रयत्न करत होता पाणी टाकण्याचा प्रयत्न करत होते। तर माझी आत्या संगीता म्हैसकर जे आरोपी नंबर 2 आहे आणि आरोपी अरुण गडलिंग हे त्यांना पाणी टाकू देत नव्हते आणि ह्या दोघांनी मिळून घराला आग लावलेली आहे। तशी मी पोलीस तक्रार केलेली आहे आणि त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यात यावी व मला मोबदला मिळून मला न्याय मिळून मिळावा ही माझी अपेक्षा आहे। एक आरोपी बाहेर आहे आणि एक आरोपी आतमध्ये आहेत अरुण गडलिंग आणि हे सगळं जे आहेत ना हे माझ्या आत्यामुळे होत आहे, ते माझ्या पप्पांना भडकवते, पप्पा तसे करतात। आपसी कलह के चलते बहुत सी घटनाएं शहर में होती रहती है। अब देखना ये होगा कि इस मुद्दे पर शहर की पुलिस किस तरीके से कार्रवाई करती है। कैमरा पर्सन माइकल के साथ दिशा हटवार, BC News नागपुर।